नमस्कार, मी मानसी भाटे. मी SPM स्कूलमध्ये विज्ञान आणि गणित या विषयाची शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. म्हटलं विशेषतः 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पालकांना येणाऱ्या समस्या आणि त्यामुळे त्यांचं होणारं प्रबोधन याविषयी आपण चर्चा करण्यासाठी इथं आलो आहे. आणि आपल्या बरोबर डॉक्टर भरत देसाई आलेले आहेत. नमस्कार. म्हणजे मानसशास्त्रातनं त्यांनी PhD केलेले आहे आणि व्यक्तिमत्व विकास हा त्यांचा विषय आहे PhD चा. 1970 ते 2007 पर्यंत MES कॉलेज आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये ते मानसशास्त्राचा प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी जीवन मार्गदर्शन केंद्र नावाची संस्था ही सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांचं व्यक्तिमत्व विकास प्रबोधिनी ही एक NGO म्हणून काम करणारी संस्था, जवळजवळ 15 वर्ष ही संस्था कार्यरत आहे आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून डॉक्टर भरत देसाई हे काम करत आहेत. MES कॉलेज म्हणजेच आबासाहेब गरवारे कॉलेजचे व्यक्तिमत्व विकास केंद्र मागील 6 ते 7 वर्ष ते चालवतात. त्याचबरोबर मनपाच्या प्राथमिक शाळांमध्ये समुपदेशनाचं काम, जवळजवळ 310 शाळा पुण्यामध्ये आहेत मनपाच्या, त्याच्यामध्ये समुपदेशनाचं जे काम आहे ते त्याची जबाबदारी ही डॉक्टर भरत देसाई हे सांभाळतात. तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भातील PG डिप्लोमा इन चाइल्ड अँड फॅमिली काउन्सिलिंग ह्याच्यामध्ये समुपदेशनाचा भाग आहे तो डॉक्टर सांभाळतात. आणि त्यांचा हा एवढा मोठा अनुभव नक्कीच आपल्याला मार्गदर्शक ठरेल. तर आज आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. एक साधारण 9वी 10वीमध्ये मुलं आली की विशेषतः सगळेच पालक खूप जागरूक होतात आणि त्यांना असं खूप म्हणजे तो ताण पालकांमध्ये दिसून येतो आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये आपोआपच तो ताण दिसून येतो. कारण थोडा 8वीपर्यंत एवढा ताण दिसत नाही, पण एक 9वीमध्ये मुलं आलं की पुढचं सगळे करिअर इयर्स आहेत, या दृष्टीने पालक फारच जागरूक व्हायला सुरुवात होते. आणि असं जाणवतं की काही काही बाबतींमध्ये पालकांचं ताणाची कारणं काय आहेत आणि त्याचं काही दृष्टीने प्रबोधन करणं आवश्यक आहे का असं वाटायला सुरुवात होते. म्हणजे तर साधारणपणे असं दिसतं की एक 9वी 10वीमध्ये एक मागची 3 ते 4 वर्ष बघितली तर अभ्यासक्रमात सतत बदल होत झालेले आपल्याला दिसत आहेत. तर हे पालकांच्या ताणाला कारणीभूत आहे का असं एक वाटतं आणि त्याबाबतीत त्यांचं प्रबोधन कशा प्रकारे करता येईल? पालकांना ह्या गोष्टीचा ताण येत असावा, पण तो सर्व पालकांना येतो असं मला खरं वाटत नाही. बरं का, काही पालक असे असतात ना की ताण घेणं हाच त्यांचा मूळ स्वभाव असतो आणि खूप सजग असतात, थोडे जास्तच प्रमाणात असतात आणि त्यामुळे त्यांना असं वाटत असतं. पण त्यांनी जर असा विचार केला बरं का की बा अभ्यासक्रमात बदल शासनाने केला, त्याप्रमाणे शिकवण्यात जो बदल करायचा तो शिक्षक करणार आहे आणि विद्यार्थ्याला काहीच माहिती नाही आहे, त्याच्यासमोर जे कोणी शिक्षक जसं शिकवतील ते तो ग्रहण करू शकणार आहे आणि त्यामुळे मग हा ताण असलाच तर शिक्षकांनी घ्यावा की आम्ही आता कसं शिकवायचं, हा अभ्यासक्रमात बदल झालाय तो नाही का. त्यामुळे मी पालकांना म्हणेन की तुम्ही कशासाठी घेत आहात हा ताण, म्हणजे जरूर नाही तो घेण्याची. त्यामध्ये अभ्यासक्रमातले हे जे बदल आहेत ते आवश्यक आहेत, त्यामुळे हा ताण शासनावर आहे, शिक्षकांवर आहे, पालकांनी काहीच करायचं नाही आहे ह्या बाबतीत. मी ते करू शकत नाहीत, त्यामुळे पालकांनी कशासाठी हा ताण घ्यावा. तेव्हा मी त्यांना हीच विनंती करेन की जे काही बदल हा होतो आहे अभ्यासक्रमांमधला हा आवश्यक आहे आणि तो त्यांनी स्वीकारावा. खरं तर त्यांची मुलं स्वीकारणार आहेत आणि त्यामुळे त्यांनीही जर म्हटले की हो बा हे ठीक आहे, अरे हा होणार आहे बदल, असं जर झालं तर मग त्यांच्यावरचा ताण कमी होईल आणि पर्यायाने मुलांवरचा कमी होईल. आणि अवाजवी ताण न घेता समजा त्यांनी तो खऱ्या पॉझिटिव्हली किंवा सकारात्मक दृष्ट्या तो समजून घेतला तर ते खरंय ना, जास्त त्यांनी समजून काय घ्यायचं आहे की बा अभ्यासक्रमात हा असा असा काही बदल झालाय बरं का, हे सुद्धा कोण करू शकतं? तर सगळेच आई वडील नाही करू शकणार. तर ज्यांना त्या अभ्यासक्रम जाणून घेता येण्याची क्षमता आहे, असे जे शहरांमधले सुशिक्षित चांगले असे जे पालक आहेत ते हे जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात, नाही का. त्यांनी ते जरूर करावं की बा हे असे असे बदल झालेत आणि त्याप्रमाणे आपला मुलगा करतोय ना अभ्यास, एवढंच बघायचं आहे त्यांनी. बाकीचा अभ्यास करणं जे आहे प्रत्यक्षातलं हे खरं तर त्यांनी मुलावरती किंवा मुलीवर आपल्या पाल्यावरती त्यांनी हे सोपवायचं आहे. तर स्वीकारलं की त्याचा येणारा ताण हा कमी.
साधारण एक 9वी 10वीत गेलं की सगळ्यांच्या मनात असतं की आता आपण ट्युशन क्लास लावला पाहिजे. हे म्हणजे खूप ते हे वाढत चालली आणि एक क्रेज म्हणू आपण त्याला किंवा ते आवश्यकही आहे काही वेळेला. अशा दृष्टीने ट्युशन क्लासच्या मुळे सुद्धा बालक बऱ्याच वेळेला खूप संभ्रमात किंवा गोंधळलेले असं दिसतात. तर त्या बाबतीत आपण काय सांगाल? मला माझी 10वी 11वी आठवते बरं का, तोपर्यंत कोचिंग क्लास हा प्रकार माहीत नव्हता. याचा अर्थ शिकवण्या नव्हते असं नाही, अनेक मुलं व्यक्तिगत शिकवणीला जात असत, पण प्रमाण कोचिंग क्लासेसचं आजच्या इतकं नव्हतं. मला असं वाटतंय बरं का की आज आता जे स्वरूप बदललंय, म्हणजे विषयांची संख्या शाळेमधल्या वेगवेगळ्या विषयांची संख्या आणि पुन्हा पुढचं सगळं प्रगत अभ्यासक्रम जे आहेत, हे पाहिले तर पालकांना हे वाटणं साहजिक आहे की आपल्या मुलाचा चांगला अभ्यास झाला पाहिजे. आणि वर्गामध्ये शाळेमध्ये 50, 60, 70 विद्यार्थी आहेत, मग अशा वेळेला माझ्या मुलाला किंवा मुलीला हे सगळं नीट मिळेल का? नाही मिळणार. मग तिला काहीतरी जास्तच द्यायला हवं, म्हणून मग कोचिंग क्लासेसमध्ये पाठवलं जातं. हे त्यांचं तर्कशास्त्र अगदी चुकीचं आहे असं मी नाही म्हणणार. ते आजच्या ह्या बदललेल्या परिस्थितीत काहीसे अपरिहार्य आहे, पण कोणी करावेत? मी सगळ्यांनी जावं का? तर तसं नाही मला वाटत. माझ्या मते पालकांनी असा विचार करावा की आपला मुलगा जर अभ्यासात कच्चा आहे असं त्यांना वाटलं, त्याला वर्गातलं शिकवलेलं समजतच नाही आहे असं जर असेल, तर त्याला मात्र मग विशेष शिकवण्याची गरज आहे. आणि खरं तर मग तो जिथे 40-50 जणं येतात किंवा माईकवरून शिकवलं जातं, अशा कोचिंग क्लासना पाठवण्याऐवजी खरं तर अहो त्याला व्यक्तिगत शिकवण्याची, किंवा जिथे 3-4च विद्यार्थ्यांना घेऊन ते शिक्षक शिकवत असतील अशा ठिकाणी त्याला जरूर पाठवावं. त्यातही आम्ही असं म्हणतो की बा कच्चा आहे तर तो सगळ्या विषयात कच्चा आहे का? तसं नसतं. त्याच्या आवडीचेही काही विषय असतात आणि कच्चे काही विषय असतात. या कच्च्या विषयांसाठी जसं त्याला शिकवणी असावी, तसं त्याच्या आवडीचे जे विषय असतील त्यातल्या त्यात ह्या विषयात त्याला काहीतरी वेगळं करण्याची संधी द्यावी, हेही त्याबरोबर आवश्यक आहे. नाहीतर मग नुसतं कोचिंग क्लासला जाऊन बसायचं, मग जिथे कुठे आधी शिकवलं जाईल तिथे काहीतरी ऐकलं, नंतर जिथे शिकवलं जाईल तिथे काही लक्ष दिलं नाही, कारण हे झालंय आमच्या क्लासमध्ये. त्यामुळे अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी हे कोचिंग असावं. आणि दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं की जे खूप बुद्धिमान विद्यार्थी आहेत त्यांना तर या कोचिंग क्लासेसची खरंच गरज नाही, उलट त्यांना एखाद्या व्यक्तिगत मेंटॉरची, ज्याला आपण म्हणूया आम्ही त्याला हितैषी असं म्हणतो, की विद्यार्थ्याचं हित व्हावं अशी ज्याची इच्छा आहे तो हितैषी शिक्षक, तर अशा एखाद्या शिक्षकाची गरज असते. म्हणजे बघा ना, एखाद्याला तो शाळेतनं कुठेतरी भेट देतो, त्याला फिजिक्समध्ये किंवा तशा विषयात इंटरेस्ट आहे, मग तो कुठेतरी आयुकाला जाऊन भेट देऊन आला आणि मग त्याला असं वाटतं काहीतरी मी ह्याच्यात मला करावं असं वाटत आहे, मग त्याची ही जी उत्सुकता आहे ह्यासाठी त्याला जर कोणीतरी मार्गदर्शन चांगलं केलं, तर तो कोचिंग क्लासमध्ये जाणारा जो वेळ आहे तो जर तो ह्या प्रकल्पासाठी अभ्यासासाठी देऊ शकला, तर उलट त्याच्या व्यक्तिमत्वाचा अधिक चांगला विकास नाही का होणार? त्यामुळे जे कच्चे आहेत त्यांच्यासाठी आवश्यक आहे, आणि जे खूप पक्के आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या अशा कोचिंगची गरज आहे असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्यामध्ये जे विद्यार्थ्यांवर जो ताण येतो तो स्पेसिफिकली ते जातात सगळेजण ट्युशन क्लास जातात, खरंच शाळेचं सगळं वेळापत्रक असतं त्यांचं, या ह्याच्यामध्ये मग त्यांची सगळी गल्लत होते असं दिसून येतं. आणि मग बरेच वेळेला तो ताण की स्वतःचा अभ्यास करायला काही वेळच मिळतोय की नाही हा पण एक त्याच्यामध्ये प्रश्न येतो. म्हणजे त्याला स्वतःचा अभ्यास आता माहितीच नाही आहे. वर्गामध्ये शिक्षक आणि जो काही गृहपाठ दिला असेल तो एकदा काहीतरी संपवून टाकायचा अशा पद्धतीनं होतं. क्लासचा असतो आणि क्लासचा अभ्यास त्याला जास्त महत्त्वाचा असतो, त्यामधला गृहपाठा कसा तरी करून टाकायचा, आणि हा नाही केला तरी काय करणार आहेत? अशी एक प्रकारची मग त्यातनं येणारी थोडी बेदरकार वृत्ती सुद्धा अनेक विद्यार्थ्यांच्यामध्ये येत जाते की नाही नाही झालं मला आता वेळच नाही, नाही झालं. बरेच वेळेला असं होतं की त्यांनी जे काही छंद जोपासलेले असतात आता एक साधारण 8वी पर्यंत वगैरे ते पालक टाऊन बंद करतात नाही 9वी नाही असं, मग त्याचा एक प्रश्न येतो की हे सगळ्याची प्लेस कुठे मग त्याच्यामध्ये असा एक भाग देतो. ह्या छंदांत छंद हे बंद करण्याचा भागच नाही, तो अखंड सुरू राहायला पाहिजे कुठलीही परीक्षा असो. तात्पुरतं एखादा महिनाभर एखादी गोष्ट आपण थांबवली, आमच्याकडे येणारा एक मुलगा अतिशय उत्तम स्विमर होता आणि त्यामुळे तो स्पर्धांमध्ये भाग घेत असायचा,
आणि त्याची जेव्हा 10वीची परीक्षा आली त्याला म्हटलं की तू आता फक्त कॉम्पिटेटिव्ह स्विमिंग जे आहे स्पर्धात्मक तुझं जे आहे पोहणं ते तू थांबव त्यामध्ये आणि त्याऐवजी तू नुसतं पोहण्याचा आनंद घे मात्र ते नको थांबवूस स्पर्धांमध्ये उतरण्याचं काय कर तू थांबव मग त्यातल्या विजय पराजयामुळे उगाचच मग त्रास झाला असं व्हायला नको आणि एकदा काही तुझी परीक्षा संपली की तू पुन्हा त्याच्यामध्ये भाग बंद कर छंद असं नाही खरं योग्य होत त्यामध्ये आणि बरेच पालक 9वीमध्ये आलं की बंद करतात मी असं त्या बाबतीत असं म्हणेन की बाबा 4थी 5वी पर्यंत ज्या ज्या गोष्टी त्याला कराव्याशा वाटतील त्या तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार पालकांनी त्याला त्या करू द्याव्यात 5वीच्या नंतर त्यांची संख्या मर्यादित करावी जे त्याला त्यातल्या त्यात आवडतं आहे अशा एखाद्या छंदासाठी जास्त त्याला पुढे जाण्याची संधी द्यावी रुची कशात आहे आणि गती कशात त्याला आहे हे ओळखून त्यात पुढे जर गेला तर मग 6वी 7वी 8वी 9वी 10वी ही पुढची सगळी वर्ष त्याला मिळतात आणि कधी कधी असं होतं की जी मुलं अशी छंद जोपासतात त्यांना अभ्यासातही मग ते इंटरेस्ट घेतात जास्त घेतात उलट अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय की असा छंद असायलाच पाहिजे पण अति गोष्टी ह्याला छंद नाही म्हणतात मग ते व्यसन नको कुठल्याही गोष्टीचं एखाद्या छंदाचं लागलं तर चांगलं होईल आणि या बाबतीत माझ्या मते त्यांना शाळेतूनही मार्गदर्शन मिळू शकतं पुण्यामधल्या वेगवेगळ्या छंद वर्गांची आणि यांची माहितीही त्यांनी घ्यायला पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे अभ्यास वर्ग आहेत याची माहिती घ्यायला हवी पालकांनी खूप ठिकाणी ही माहिती उपलब्ध असते आणि ती पालकांची जबाबदारी असं मला वाटतं आपल्या मुलाला एखादा चांगला छंद मिळवून देणं ही माझ्या मते पालकांची जबाबदारी आहे ती त्यांनी जर पार पाडली तर त्यांचाच ताण खरं तर कमी होईल तर असं कधी कधी वाटतं की हे जे आपण प्रबोधन म्हणू पालकांचं किंवा ज्या गोष्टी आहेत ह्या थोड्याशा अलीकडच्या ह्याच्यामध्ये की जसं की 6वी 7वीपासून किंवा 1 8वीपासून असं काही करण्याची आवश्यकता आहे का की जेणेकरून पालकांच्या मनात काही काही वेळेला असं की बाबा काही चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचे समज की 8वीपर्यंतच्या जी आपली पद्धत आहे अभ्यासक्रमाची त्या पद्धती संदर्भात की परीक्षा नाहीयेत अशी वगैरे काहीतरी गैरसमज जो झालेला आहे त्या संदर्भातच आधी त्यांचं थोडस मार्गदर्शन त्यांना आवश्यक आहे का असं एक वाटतं म्हणजे आहे आणि माझ्या मते हे जे काम आहे हे खरं सगळ्या शिक्षक पालक संघांचं आहे सर्व शाळांमध्ये पालक सभा होत असतात आणि खरं तर पालक सभांमध्ये सांगितलं जात असतं पण माझ्या अंदाजाने पालकांचा बहुधा याबाबतीत गोंधळ होत असावा की ह्याचा तपशील नेमका त्यांच्या लक्षात येत नाही 8वीपर्यंत परीक्षा असं नाही उलट परीक्षांची संख्या इतकी वाढली की आपण परीक्षा देतो हे विद्यार्थ्याला कळू नये किंवा जाणवू नये अशा पद्धतीनं जशी KG मध्ये नाही का घेत किंवा परीक्षा कधीतरी होऊन जाते त्याला आज परीक्षा आहे असं म्हणून नेहमी घेतात असं नाही तसं ह्या पुढच्या वर्गांमध्ये सुद्धा होऊ शकतं त्यामध्ये आणि मग वार्षिक परीक्षा जर असली तर ती काही एकमेव नव्हे अनेक ह्या सगळ्यांचे गुण मिळून एकत्र होतात मग नापास हा शब्द नसावा हे संकल्पनेच्या दृष्टीनं खरंच चांगलं आहे यामध्ये आणि म्हणून केवळ एका परीक्षेवर अवलंबून न ठेवता वेगवेगळ्या छोट्या 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 अशा परीक्षा असाव्यात वेगळ्या पद्धतीनं करावं मूल्यमापन त्याचं असं हे शाळांनी ठरवलेलं शाळांनी म्हणजे शिक्षण खात्यांनी हे ठरवलेलं आहे त्यामुळे पालकांनी हे जाणून घ्यायला हवं किंवा हे खरं तर चांगलं आहे कारण नाहीतर मग ती एकमेव वार्षिक परीक्षा किंवा 1 6 महिन्याची परीक्षा आणि मग वार्षिक परीक्षा आणि मग ती जवळ यायला लागली की पालकांचाही ताण खूप वाढतो न जाणू ह्याची तब्येत बिघडली आजारी पडला अमूक झालं तर काय होईल तुम्हाला आठवत असेल तर 1-3-4 वर्षांपूर्वी पुण्यातल्या डॉक्टर्सनी केलेल्या पाहणीतून असं आलं होतं त्याला पेपरला ती बातमी आली होती की मुलांचं 10वीतल्या मुलांचं BP वाढत आहे परीक्षेच्या ही गंभीर बातमी म्हणून त्याने दिली होती म्हणजे मग हे BP वाढणं हे कशाचं लक्षण आहे त्यांचं पालकही ताण घेत आहे त्यामुळे हे ही जी काही पद्धत आहे ही शासनाने काही बाब पाल्यांच्या तुमच्या भल्याकरताच केलेली आहे त्यामुळे ते असणार आहे जे काही शिक्षक त्यामध्ये करून घेत असतील तसंच चालू राहू द्यात तुम्ही एवढं जरी त्यांनी लक्षात घेतलं तरीसुद्धा हे पुरेसं आहे असं थोडं स्वीकारण्याची आवश्यकता आहे पण सगळीकडे बघतो की पालकांची एक तक्रार असते सतत म्हणजे कुठल्याही पालकांची की फार TV बघतो फार मोबाईल म्हणजे मुलांना स्वतःचे मोबाईल फोन हवे असतात 10वीतल्या मुलांना सुद्धा अशी परिस्थिती तर असं सगळं झालेलं आहे तर मग त्याच्यावर आपल्याला काय म्हणजे पालकांना सांगता येईल की
नाही ह्या बाबतीत आम्ही नेहमी म्हणतो की मी त्यांना थ्री इडियट्स असं म्हणतो, किंवा ही तीन महाभूत आहेत असं म्हणूया, त्यातला एक संगणक आहे, मोबाईल आहे आणि टी व्ही आहे, दूरदर्शन आहे, हे तिन्ही आहेत आणि हे तिन्हीही आता असणारच आहेत आणि ह्या बाबतीत मुलांना दोष देऊन काहीही चालणार नाही. कारण अगदी साधा विचार जरी केला तरी पालकांच्या हे लक्षात येईल म्हणजे बरं का की मुलांच्या हातात हे कोणी दिलं, कोणाच्या पिढीने दिलं, म्हणजे आपणच हे सगळं तंत्रज्ञान निर्माण केलं, आपणच ते मुलांच्या हातात दिलं आणि आता ते त्याचा गैरवापर करतात म्हणून तक्रार करण्यात अर्थ नाही. म्हणजे असं खूप खूपच घरांमध्ये असं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की पालकांनी हे सुद्धा जसं आपण मगाशी म्हटलं किंवा अभ्यासक्रमातले बदल किंवा नापास नाही हे जसं स्वीकारलं पाहिजे तसं हे आता असणार आहेत हे स्वीकारलं पाहिजे. मग आता त्यांचा निवडक आणि योग्य प्रकारचा वापर कसा करावा या बाबतीत मुलांना मदत करण्याची गरज आहे. मी टी व्ही बघणारच आहे बरं का, मग तुझ्या इतर वेळा आणि तुला टी व्हीवरचे कोणते कार्यक्रम बघायचे आहेत त्याच्या वेळा कोणत्या आहेत आणि मग तू प्रत्यक्षात तुझा एखादा छंद असेल किंवा अभ्यास असेल हे सांभाळून मग तुला ते बघायचं आहे. म्हणजे माझ्या मते त्या मुलाला त्याच्या एखाद्या छंदासाठी मी वेळ देणार, मला ते आवडतंय आणि मी ते करणार अशी संधी जर मिळत गेली तर मग टी व्ही सुद्धा न पाहणारे त्यासाठी मला क्रिकेट खेळायचं आहे, मला ट्रेकिंगला जायचं आहे, मला अमुक क्लासला जायचं आहे तर मी तेव्हा नाही टी व्ही बघणार असं निर्णय स्वतःच मुलं घेतात. मग पालक काय काय कला करतात, तू अभ्यास सोडून ह्या नको त्या गोष्टी का करतोयस म्हणून तेही करू द्यायचं नाही आणि टी व्ही बघायचं नाही आणि आपण बघायचा मात्र असं होत राहत. आणि मग मुलं प्रश्न जेव्हा विचारायला लागतात तेव्हा पालकांची पंचायत होते. त्यामुळे माझं म्हणणं असं पालकांनी ही तयारी दाखवावी आणि त्याला ह्याचा उपयोग कशा प्रकारे त्यांनी करावा तो करताना छंद मात्र दुसरे ज्यासाठी त्याला जास्त ॲक्टिव्ह राहावं लागेल तो त्याला लावण्याची गरज आहे. मला एका ह्यातल्या गैरसमजाबद्दल पालकांच्या बोलावं असं वाटतं बरं का की संगणकाचा खूप उपयोग करणारी जी मुलं आहेत मोबाईलसुद्धा पालकांना मलासुद्धा अनेक गोष्टी त्यातल्या जमत नाहीत पण माझा नातू चटकन मला दाखवतो नाना हे बघा ना असं बरं का, तर आपल्याला असं वाटतं की हे फार हुशार आहेत म्हणजे आताची पिढी खूप हुशार आहे. खरं ते हुशार नाही आहेत, ह्याला वेगळी हुशारी लागत नाही आहे. ते जास्त लक्ष देऊन त्यांना ते आवडत असल्यामुळे त्याकडे लक्ष देऊन ते करतात. म्हणजे ह्याचा बुद्धीशी संबंध नाही आहे तर हे एक नवीन खेळणं त्यांना मिळालं आहे आणि त्या खेळण्याशी ते खेळत आहेत. पालकांचा हो आणि त्यांना वाटतं की काय तो संगणक वापरतोय असं सगळं करतोय कॉम्प्युटर हे करतोय मी खूप हुशार झालाय पण तसं ते नाही आहे. त्यामुळे पालकांनी मला असं वाटतं की ह्या तिघांनाही घरात स्थान द्यावं लागणारच आहे, नव्हे ते झालेलंच आहे. आता स्वीकारल्यानंतर त्याचा गैरवापर कमीत कमी व्हावा यासाठी मुलांशी जो संवाद असायला हवा तो मात्र नाही आहे. तो जेव्हा जेव्हा काही थोडासा होतो तो ह्या निमित्ताने होतो की मुलं नको ते करतायत आणि मग ते करू नका हे सांगायला तेवढा होतो. चांगलं करतायत ते सांगायला होत नाही कारण चांगलं करताना दिसतच नाही आणि मग रागावलं जातं. म्हणून मी आम्ही पालकांना म्हणतो की हे थांबणार नाही असं. त्यामुळे त्याच्यावर स्वार व्हायला कसं सांगता येईल ह्याच्यावर जरा जास्त पण तपशील आणि बरं का पालकांशी बोलणं आवश्यक. साधारणपणे पालकांचा म्हणजे एक मुलं लहान असेपर्यंत पालक स्वतः त्याचा अभ्यास घेत असतात त्यावेळेला ते थोडस म्हणजे त्यांना एवढं त्याचा ताण नसतो की स्वतः बसून ते अभ्यास घेतात. पण एक पुढं मुलं गेली 9वी 10वी 8वी म्हणा पुढे 7वी 8वी पासून आधीच अलीकडेच म्हणजे आपण अगदी एक 6वी पासून जरी म्हटलं की मुलं एकदा 6वी 7वी मध्ये गेली की तसा पालक त्यांचा अभ्यास घेणं हे थोडस कमी पण होतं प्रमाण. मुलं बसत नाहीत अभ्यासाला आणि मग त्यावेळेला पालकांना असा बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की ह्याचा नक्की अभ्यास घ्यायचा कसा. तर त्याच्यासाठी नक्की पालकांनी काय करावं म्हणजे त्याला काही टाइम टेबल आखून द्यावीत किंवा काय म्हणजे नक्की त्यांनी काय त्याच्या बाबतीत. माझ्या मते ह्याचे दोन टप्पे आहेत यामध्ये. पहिला टप्पा आहे तो साधारण 2री 3री पर्यंतचा आहे की ज्यामध्ये लेखन वाचन ही जी मूलभूत कौशल्य आहेत ती शिकणं हे खूप महत्त्वाचं असतं. हल्ली तीही पुरेशी शिकली जात नाही आहे असं जाणवतं पण तो एक आणखी वेगळा प्रश्न आहे. पण त्यावेळेला अगदी हाताशी धरून हात धरून सुद्धा कहायला हे शिकव किंवा हे नेमकं वाच
त्याच्याबरोबर बसून करून घेणं हे आवश्यक असतं, म्हणजे त्याला थोडी बैठकीची सवय लागावी असं म्हणूया. चौथीपासून पुढे हळूहळू थोडा 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 स्वतःचा अभ्यास करणं असं होण्याची आवश्यकता असते. आणि ते काही आया पहिली दुसरीपासूनही त्यांना करायला सांगतात, तर हे सुद्धा चांगलं आहे यामध्ये. पण पुढे कसं होतं मग, की चौथीपासून पुढे बरेचदा असं होतं की आता मुलांना स्वतःचा अभ्यास करायला वेळच नाही राहत. शाळा जर समजा 12 वाजताची असेल तर सकाळी 1 किंवा 2 त्याचे ट्युशन्स असतात, तिथून तो आल्यानंतर थोडंच खेळून काही वेळा संध्याकाळी पण असतं, नाहीतर त्याला आसपास खेळायचं असतं, आणि मग रात्री पुन्हा अभ्यास होमवर्क करायचं आहे पुन्हा, पण त्यावेळेला त्याला टी व्ही पण बघायचा असतो आणि त्यावेळेला सगळ्यांनाच बघायचा असतो, आणि मग पुन्हा जे काही वाद आणि हाणामाऱ्या होत असतात सगळ्या, ह्या सगळ्या त्यावेळेला होत असतात. मग त्यांनी त्याचा अभ्यास केव्हा करायचा असा प्रश्न येतो. आणि मग काही पालक खूप अस्वस्थ होतात, त्यांना मुलांचे कमी होणारे मार्क दिसायला लागतात, किंवा काहींचा अजिबात त्याला ते म्हणतात त्याचं एकाग्रताच होत नाही आहे. तर ह्या सगळ्यामध्ये असं लक्षात येत आहे की एक महत्त्वाची संकल्पना आहे बरं का, थोडी सांगायला हवी असं मला वाटतं, की आपला जो पाल्य आहे त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे, ही वेगवेगळी असू शकते. म्हणजे ह्या बाबतीत एक संकल्पना गेली अनेक वर्ष मांडली जाते आहे, ज्याला ब्रेन डॉमिनन्स असं इंग्रजीत म्हणतात. आपण त्याला गोलार्ध वर्चस्व असं अगदी भाषांतर करायचं तर करूया, की मेंदूचे जे आपले 2 भाग आहेत, उजवा आणि डावा भाग, हे तसे तर रचनात्मकदृष्ट्या म्हटले तर समान आहेत, ते कार्याच्या दृष्टीने सुद्धा समान आहेत असं वाटतं, पण तसे ते पूर्ण समान नाहीत असं आता लक्षात आलं. मग काही जणांच्या बाबतीत असं होतं की त्यांचा जो डावा भाग आहे मेंदूचा हा जरा जास्तच सक्रिय असतो, तर काहींचा उजवा, आणि बऱ्याच जणांचा कुठलाच सक्रिय नसतो, दोन्ही साधारण योग्य पद्धतीनं म्हणजे संतुलित अशा प्रकारे असतं, पण काही जणांच्या बाबतीत हे घडतं. मग आता असं जर पाहिलं की ज्यांच्या बाबतीत हा डावा गोलार्ध जास्त सक्षम आहे समजा, तर ते त्यांना चाकोरी आवडते बरं का, चालते, म्हणजे विशिष्ट वेळेला उठायचं, विशिष्ट वेळेला ती शाळेची बस गाठण्याकरता तयार होऊन व्यवस्थित जायचं, रोजचा जो काही गृहपाठ असेल हा सगळा व्यवस्थित पूर्ण झाला पाहिजे, आपल्या वस्तू सगळ्या जागच्या जागी आल्यानंतर ठेवायच्या, हे ज्यांचा डावा गोलार्ध जास्त सक्रिय आहे ते करतात. दुसऱ्या बाजूला ज्यांचा उजवा गोलार्ध जास्त सक्रिय असेल ह्यांना हे अजिबात म्हणजे अजिबात पटत नाही, ते काहीसे लहरी असतात बरं. त्यांना जेव्हा असं वाटेल की आता अभ्यास करायचा आहे मला किंवा वाचायचं, तेव्हा वाचायला मिळालं तर थोडक्या वेळात छान अभ्यास करतात. अशी जी मुलं असतात ती थोडी कलासक्त असतात, एकूणच फाईन आर्ट्स आपण ज्यांना म्हणतो, चित्रकला असेल, काव्य असेल, साहित्य असेल, विज्ञानामधलं सुद्धा असेल बरं का, पण काहीतरी असं वेगळ्या प्रकारचं, आणि विशेषतः कलांकडे त्यांचा ओढा थोडासा जास्त असतो. आणि बऱ्याच पालकांना असं वाटतं की हे काय कविता कसल्या करतोय, पोट भरणार आहे का त्यांनी. मी पालकांवर टीका नाही करत आहे, माझा त्यांना मुद्दा असा आहे की तुम्ही आपल्या पाल्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करा, की असा जर तो उजव्या मेंदूचा जास्त उपयोग करणारा असेल तर तो चाकोरीत अभ्यास नाही करणार. मग त्याची ही पद्धत वेगळी आहे, त्याचं वेळापत्रक वेगळं असेल, त्यानुसार त्याला करू द्या, त्याच्या आवडीनुसार त्याला जे करावंसं वाटतं ते जोपर्यंत अगदी गैर नाही आहे तोपर्यंत करू द्या. म्हणजे असा आता कुठला विषय नाही की ज्याच्यातनं पुढे व्यवसाय नाही होऊ शकत. म्हणजे मग मी पालकांना काय म्हणेन की त्याची अभ्यास पद्धत जी आहे ती कशी असावी, ह्याच्यासाठी तो कसा आहे, हा गोलार्ध असा काही वर्चस्व आहे का, म्हणून पालकांनी हे जर जाणून घेतलं तर मग त्याची अभ्यास पद्धत कशी असावी ह्याबद्दल ते त्याला मदत करू शकतात. पण त्याची अभ्यास पद्धती त्यांनी स्वतः ती विकसित करणं ह्याची गरज आहे. मी पालकांना असं म्हणेन किंवा त्याची अभ्यास पद्धती आहे ती स्वयं अध्ययन जे आहे हे त्याला करण्यासाठी मदत करायला हवी, असं अभ्यास कौशल्यांचं प्रशिक्षण आता अनेक शाळांमध्ये दिलं जातं. मी असं म्हणेन पालकांनी त्याचा आग्रह धरावा शाळांमध्ये, आणि अशी ही अभ्यास कौशल्य म्हणजे स्वयं अध्ययनाची एक कौशल्य, ती जर विकसित होऊ शकली
तर मग त्यांना हा जो ताण जो येतोय की हा करेल की नाही, कसा करेल, त्याला कोपअप करता येईल की नाही, असं त्यांना फारसा ताण राहणार नाही अशी मला खात्री वाटते. म्हणून मला असं वाटतं की निवडक रित्या त्यातले अमुक काही कार्यक्रम आहेत ते तू बघ, हरकत नाही. पूर्वी डीडी होता, निवडकच येत होतं. आता सगळे केबल्स आणि चॅनल आल्यानंतर तुम्ही काय बंद करणार? माझ्या मते टीव्हीही बंद करण्यात काहीही अर्थ नाही. खरं तर माझ्या मते आता थोड्या मोठ्या मुलांचे, म्हणजे तुम्ही 9वी 10वीचं म्हणताय, 9वी 10वी तिथून पुढेही टीव्ही कमीच पाहतात मुलं आता, कारण त्यांच्या हातातल्या मोबाईलवर सगळं आलेलं आहे. इंटरनेटपासून सगळं त्या मोबाईलवर आहे, त्यामुळे त्यांना आता टीव्हीकडे करमणुकीसाठी सुद्धा जाण्याची अजिबात गरज नाही. थोडं मला असं जाणवतं की पुण्यामध्ये अनेक कार्यक्रम जे होतात, तुम्ही जाऊन बघा, ज्येष्ठ नागरिक बऱ्याच कार्यक्रमांना येतात, तरुण मुलं फार थोड्या कार्यक्रमांना जातात. ती म्हणतात आम्ही युट्यूबवर बघू किंवा ते असं आम्हाला हवं तेव्हा आम्ही आम्हाला बघू शकतो, आम्हाला तिथे जायची काही जरूर नाही आहे. म्हणजे ह्या गोष्टी ते करणार आहेत. तुम्ही नाही घेऊन दिला तर तो दुसऱ्या कुणाचा तरी वापरणार आहे. आणि त्यामुळे माझं म्हणणं असं, पालकांनी ही तयारी दाखवावी आणि त्याला ह्याचा उपयोग कशा प्रकारे त्यांनी करावा, तो करताना छंद मात्र दुसरे, ज्यासाठी त्याला जास्त ॲक्टिव्ह राहावं लागेल तो त्याला लावण्याची गरज आहे. मला एका ह्यातल्या गैरसमजाबद्दल पालकांच्या बोलावं असं वाटतं बरं का, की संगणकाचा खूप उपयोग करणारी जी मुलं आहेत, मोबाईलसुद्धा, हे पालकांना, मला सुद्धा अनेक गोष्टी त्यातल्या जमत नाहीत, पण माझा नातू चटकन मला दाखवतो नाना हे बघा ना असं बरं का, तर आपल्याला असं वाटतं की हे फार हुशार आहेत, म्हणजे आताची पिढी खूप हुशार आहे. खरं ते हुशार नाही आहेत, ह्याला वेगळी हुशारी लागत नाही आहे. ते जास्त लक्ष देऊन, त्यांना ते आवडत असल्यामुळे त्याकडे लक्ष देऊन ते करतात. आणि तो जो काही संगणक आहे तो ते कसाही वापरतात. मला त्याची बटणं दाबताना धास्ती वाटते की बिघडलं तर काय होईल, त्यांना ती धास्ती नाही आणि ते भराभरा करत जातात. म्हणजे ह्याचा बुद्धीशी संबंध नाही आहे, तर हे एक नवीन खेळणं त्यांना मिळालं आहे आणि त्या खेळण्याशी ते खेळतात. पालकांचा हो, आणि त्यांना वाटतं की आपण अगदी एक 6वीपासून जरी म्हटलं की मुलं एकदा 6वी 7वी मध्ये गेली की तसा पालक त्यांचा अभ्यास घेणं हे थोडंसं कमी पण होतं प्रमाण, मुलं बसत नाहीत अभ्यासाला. आणि मग त्यावेळेला पालकांना असा बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की याचा नक्की अभ्यास घ्यायचा कसा किंवा काय करायचं, म्हणजे याच्या अभ्यासाचे वाटत तर असतं त्यांना की आपला आपण त्यांना गायडन्स द्यावा किंवा, पण ते त्या पद्धतीने ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये येत नाही असं म्हणावं लागेल. तर त्याच्यासाठी नक्की पालकांनी काय करावं, म्हणजे त्याला काही टाइम टेबल आखून द्यावीत किंवा काय, म्हणजे नक्की त्यांनी काय त्याच्या बाबतीत? माझ्या मते ह्याचे दोन टप्पे आहेत यामध्ये. पहिला टप्पा आहे तो साधारण 2री 3री पर्यंतचा आहे, की ज्यामध्ये लेखन वाचन ही जी मूलभूत कौशल्य आहेत ती शिकणं हे खूप महत्त्वाचं असतं. हल्ली तीही पुरेशी शिकली जात नाही आहेत असं जाणवतं, पण तो एक आणखी वेगळा प्रश्न आहे. पण त्यावेळेला अगदी हाताशी धरून, हात धरून सुद्धा कहायला हे शिकव किंवा हे नेमकं वाच, त्याच्याबरोबर बसून करून घेणं असं होण्याची आवश्यकता असते. आणि ते काही आया 1री 2रीपासूनही त्यांना करायला सांगतात की हा तुझा हे तुझं होमवर्क आहे ना, तुला दिलं. आणि मग पुन्हा जे काही वाद आणि हाणामाऱ्या होत असतात सगळ्या, ह्या सगळ्या त्यावेळेला होत असतात. मग त्यांनी त्याचा अभ्यास केव्हा करायचा असा प्रश्न येतो. आणि मग काही पालक खूप अस्वस्थ होतात, त्यांना मुलांचे कमी होणारे मार्क दिसायला लागतात किंवा काहींचा अजिबात त्याला ते म्हणतात त्याचं एकाग्रताच होत नाही आहे, असे काही पालक धास्तावायला लागतात. काहींना खूप चंग आहे, ही वेगवेगळी असू शकते. म्हणजे ह्या बाबतीत एक संकल्पना गेली अनेक वर्ष मांडली जाते आहे, ज्याला ब्रेन डॉमिनन्स असं इंग्रजीत म्हणतात. आपण त्याला गोलार्ध वर्चस्व असं अगदी भाषांतर करायचं तर करूया, की मेंदूचे जे आपल्या दोन भाग आहेत, उजवा आणि डावा भाग, हे तसे तर रचनात्मकदृष्ट्या म्हटले तर समान आहेत, ते कार्याच्या दृष्टीने सुद्धा समान आहेत असं वाटतं, पण काही जणांच्या बाबतीत हे घडतं. मग आता असं जर पाहिलं की ज्यांच्या बाबतीत हा डावा गोलार्ध जास्त सक्षम आहे समजा, तर ते त्यांना चाकोरी आवडते बरं का, चालते, म्हणजे विशिष्ट वेळेला उठायचं, विशिष्ट वेळेला ती शाळेची बस गाठण्याकरता तयार होऊन व्यवस्थित जायचं, रोजचा जो काही गृहपाठ असेल हा सगळा व्यवस्थित पूर्ण झाला पाहिजे, आपल्या वस्तू सगळ्या जागच्या जागी आल्यानंतर ठेवायच्या, म्हणजे वेळा सांभाळायच्या, अभ्यासाची विशिष्ट पद्धत जी शाळेत सांगितली जाते त्या पद्धतीने हे सगळं करायचं,
म्हणजे एकूण साधारणपणे आपण जी चाकोरी म्हणतो अभ्यासाची, मग त्याच्यासाठी एक विशिष्ट वेळापत्रक, मग पहाटे उठलं की छान होतो अभ्यास, असा जो एक आपला समज आहे, तर त्या पद्धतीनं करायला हे ज्यांचा डावा गोलार्ध जास्त सक्रिय आहे ते कर. आज आपल्याकडे भरत देसाई सर आले आणि त्यांनी पालकांना खरं तर खरोखरच खूप चांगलं मार्गदर्शन केलं की ताण घेण्यापेक्षा किंवा खूप काही काळजी घेण्यापेक्षा, काळजी करण्यापेक्षा त्यांनी जागरूक राहणं आणि एक सुजाण पालकत्व कसं असावं ह्या ह्याच्यामध्ये आणि मुलांना समजून घेणं हे त्यात जास्त किती महत्वाचं आहे, जेणेकरून त्यांचा पालकांचा स्वतःचा ताण आणि त्याचबरोबर पर्यायाने येणारा मुलांचा ताणही कमी होईल. या दृष्टीने त्यांनी खरोखरच खूप अमूल्य मार्गदर्शन आपल्याला केलं.